तेरापन, लास्ट प्रैक्टिकल अपन फोर्थ एक्सपेरिमेंट पाहिला होता, तर अपन आता फिफ्थ एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये फोर्थ एक्सपेरिमेंट मध्ये कोणाला काही डाउट आहेत का? ज्याच्यामध्ये आपण किल मायक्रोविजन हे सॉफ्टवेअर आपण यूज करतोय आपले एम्बेडेडचे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये आपण त्या सॉफ्टवेअरचा कसा यूज करतो, त्याच्यामधील डिफरंट जे आहेत फाइल्स त्याचा कसा यूज करतो हे पाहिलेलं आहे त्या प्रॅक्टिकल मध्ये. तुमच्याकडे जर लॅपटॉप अवेलेबल असेल किंवा कोणाच्या घरी जर पीसी असेल तर तुम्ही त्याच्यावरती किल मायक्रोविजन डाउनलोड करून तुम्हीही ट्राय करू शकता, परफॉर्म होते का प्रॅक्टिकल बघू शकता. गोरे गायत्रींनी केले बघा, त्यांनी मला लास्ट जे आपलं फोर्थ एक्सपेरिमेंट होते ना ते त्यांनी परफॉर्म केलत. ज्याच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी करा. बघा तर आपला फिफ्थ एक्सपेरिमेंट प्रॅक्टिकल नंबर 5 काय, एक्झिक्युट द सी प्रोग्राम टू परफॉर्म फॉलोइंग अरिथमॅटिक ऑपरेशन्स ऑन 8-bit डेटा, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करायचे 8-bit डेटावरती. तर ते कोणते कोणते आहेत अरिथमॅटिक ऑपरेशन बघा, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. हे पोर ऑपरेशन काय करायचं आपल्याला परफॉर्म करायचं आहेत 8-bit डेटावरती. लेक्चर मध्ये झालं का तुम्हाला हे आपण? हॅलो, आवाज येतोय ना? आवाज येतोय का? यस मॅम. ओके, मग हा मनाना रिप्लाय द्या ना. तर बघा, दीज आर द फॉलोइंग सी अरिथमेटिक ऑपरेशन्स. अरिथमेटिक ऑपरेशन्स कोणते आहेत, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मोडुलो डिव्हिजन. पण आपण सध्या आपल्या प्रॅक्टिकल मध्ये ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे फोर ऑपरेशन्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, ऑपरेटर्स आपण जे प्रोग्रामिंग करणार आहे त्याच्यामध्ये ऍडिशन साठी आपण कोणतं ऑपरेटर युज करणार आहे, सबस्ट्रॅक्शन साठी कोणतं ऑपरेटर युज करणार आहे, मल्टिप्लिकेशन साठी कोणतं ऑपरेशन युज करणार आहे, डिव्हिजन साठी कोणतं ऑपरेशन युज करणार आहे ते बघा. ऍडिशन साठी आपण प्लस युज करणार आहे, सबस्ट्रॅक्शन साठी मायनस, मल्टिप्लिकेशन साठी स्टार्स मीन्स पॉइंटर, डिव्हिजन साठी स्लॅश आणि मॉड्युलो डिव्हिजन साठी पर्सेंटेज हे ऑपरेटर आपण युज करणार आहे. त्याचं एक्झाम्पल बघा, ऍडिशन आपण एक्स झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय, त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन साठी पी इज इक्वल टू क्यू मायनस आर, मल्टिप्लिकेशन साठी सी इज इक्वल टू ए मल्टीप्लाय बी आणि डिव्हिजन साठी यू इज इक्वल टू एस बाय टी. त्याच्यानंतर मॉड्युलोचं एक्झाम्पल रिमाइंडर के इज इक्वल टू आय मॉड्युलो जे. समजलं का कोणते कोणते ऑपरेटर आपण पाहणार आहोत? त्याच्यानंतर बघा, आपल्याला एक्सपेरिमेंट किंवा या प्रॅक्टिकल साठी आपल्याला कोणकोणते रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत, तर इन्स्ट्रुमेंट कंपोनंट्स, त्याच्यामध्ये डेस्कटॉप पीसी, स्पेसिफिकेशन बघा लोडेड विथ ओपन सोर्स आयडी म्हणजे जे के किल मायक्रोविजन इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर सिम्युलेशन अँड प्रोग्राम डाउनलोडिंग सॉफ्टवेअर. ते किती आपल्याला वन क्वांटिटी मध्ये पाहिजे आणि कोणत्या सॉफ्टवेअर ते आपण करणार आहोत? केल मायक्रोविजन. त्याच्यानंतर प्रोसेस बघा. हॅलो, सावंत सर कोण आहे? सावंत साक्षी आहे का? हॅलो, ओके. तर बघा, प्रोसिजर बघा याच्यामध्ये
आपल्याला हा प्रोग्राम करताना काय काय करायचं आहे त्याच्यामध्ये बघा. फर्स्ट स्टार्ट किल बाय डबल क्लिकिंग ऑन द किल आयकॉन. त्याच्यानंतर किल सॉफ्टवेअर आपल्याला ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर क्रिएट ए न्यू प्रोजेक्ट. जे की मी तुम्हाला लास्ट एक्सपेरिमेंट मध्ये स्टेप सांगितलं होतं त्या स्टेप्स आपल्याला काय करायच्या, फॉलो करायचे. त्यानंतर थर्ड स्टेप काय बघा, सिलेक्ट डिव्हाइस फॉर टार्गेट. त्याच्यानंतर फोर्थ स्टेप काय, डबल क्लिक ऑन अटमेल अँड सिलेक्ट 889651. त्याच्यानंतर फोर्थ काय, टाइप द प्रोग्राम इन द टेक्स्ट एडिटर अँड सेव्ह द फाईल नेम्स डॉट सी एक्सटेन्शन. मी म्हटलेलं आपण सी मध्ये म्हणजे असेंब्ली सी मध्ये प्रोग्रामिंग करतोय, त्याच्यामध्ये आपण डॉट सी ए एक्सटेन्शन फाईलला देतोय. त्याच्यानंतर सिक्स स्टेप बघा काय, राईट क्लिक ऑन सोर्स ग्रुप अँड ऍड फाईल टू सोर्स ग्रुप. सोर्स ग्रुपला फाईल काय करायची, ऍड करायची. त्याच्यानंतर कंपाईल प्रोग्राम काय करायचा, कंपाईल करायचा. त्याच्यानंतर राईट क्लिक ऑन सोर्स ग्रुप अँड बिल्ड द टार्गेट. त्याच्यानंतर काय करायचं, टार्गेट बिल्ड करायचं. नेक्स्ट स्टेप काय करावं, चेक फॉर एनी एरर्स इन द आउटपुट विंडोज अँड रिमूव इफ एनी. रन डिबग द प्रोग्राम म्हणजे एरर्स आहेत का ते चेक करायचं आणि त्या एरर काय करायचा, रिमूव करायचा. त्याच्यानंतर टेन काय, क्लिक ऑन द डिबग अँड स्टार्ट सिम्युलेशन अँड स्टार्ट स्टॉप डिबग सेशन. डिबग काय करायचं, प्रोग्राम डिबग करायचा आणि सिम्युलेशन काय करायचा, स्टार्ट करायचं. त्याच्यानंतर रन द प्रोग्राम स्टेप बाय स्टेप. प्रोग्राम काय करायचा, स्टेप बाय स्टेप रन करायचा आणि ऑब्झर्व द आउटपुट ऑन द प्रोजेक्ट विंडो. प्रोजेक्ट विंडो वरती काय करायचं, आउटपुट ऑब्झर्व करायचं. त्याच्यानंतर लास्ट स्टेप काय बघा, नोट द व्हॅल्यूज ऑफ द रिझल्ट ऑफ व्हेरियस ऑपरेशन इन द ऑब्झर्वेशन टेबल. त्याच्यानंतर काय करायचं, जे आपल्या ऑब्झर्वेशनचा व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू ऑब्झर्वेशन टेबल मध्ये नोट करायचं. त्याच्यानंतर बघा, सिम्पल प्रोग्राम वन आहे. ते प्रोग्राम काय आहे, टू परफॉर्म फॉलोइंग अरिथमेटिक ऑपरेशन. कोणतं केलंय, ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ टू 8-bit नंबर. त्याच्यामध्ये स्टेप वन काय आहे बघा, अल्गोरिदम. आता आपल्याला प्रोग्राम करायचा आहे तर त्याच्यामध्ये बघा, आपण डिक्लेअर 3 अनअसाइनड कॅरेक्टर व्हॅल्यूज अँड 1 अनअसाइनड इंट व्हेरिएबल. त्याच्यामध्ये बघा, आपल्याला ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. त्याच्यामुळे आपल्याला 3 अनअसाइनड कॅरेक्टर व्हॅल्यूज काय करावं लागतील, डिक्लेअर करावं लागतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, मेक P1 अँड P2 ऍज अ आउटपुट पोर्ट. आउटपुट पोर्ट P1 आणि P2 ला करायचं आपल्याला आउटपुट त्याच्यावरती पाहण्यासाठी. त्याच्यानंतर 3 बघा काय, असाइन डेटा टू टू व्हेरिएबल्स मध्ये डेटा असाइन करायचा. त्याच्यानंतर काय करायचं, ऍडिशन परफॉर्म करायची. त्याच्यानंतर बघा, डिस्प्ले द रिझल्ट ऑन पोर्ट 1, मल्टीप्लाय 2 नंबर्स. त्याच्यानंतर डिस्प्ले रिझल्ट ऑन पोर्ट 2 म्हणजे ऍडिशनचा रिझल्ट आपण पोर्ट 1 वरती पाहणार आहोत आणि मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट आपण पोर्ट 2 वरती पाहणार आहोत. त्याच्यानंतर प्रोग्राम काय करायचा, स्टॉप करायचा. हा बघा फ्लो चार्ट आहे. स्टार्ट करायचं पहिल्यांदा, त्याच्यानंतर डिक्लेअर 3 अनअसाइनड कॅरेक्टर व्हेरिएबल्स काय करायचे, डिक्लेअर करायचे. त्याच्यानंतर ऍड 2 नंबर्स करणार. त्याच्यानंतर डिस्प्ले द रिझल्ट करणार. त्याच्यानंतर मल्टिप्लाय 2 नंबर्स करणार. त्याच्यानंतर डिस्प्ले द रिझल्ट करणार आणि नंतर स्टॉप करणार. समजलं का एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय करायचंय ते? हॅलो. यस मॅम. ओके. तर बघा, आता आपण केल वरती बघूयात. हे किल मायक्रोविजन 5 व्हर्जन आहे, ते ओपन करूया.
बघा हे आपलं फिल मायक्रोविजन ओपन झालेलं आहे. स्क्रीन दिसते का हो तुम्हाला? हॅलो हॅलो गोरे गायत्री. यस मॅम, दिसतीय स्क्रीन. तुम्हाला मायक्रोविजन सॉफ्टवेअर दिसतंय का? ते हे दिसतंय, ओपन झालेलं दिसतंय का सॉफ्टवेअर? नाही, ओपन झालेलं नाही दिसत. हा ओके. मग आता दिसते का? हो ओके. तर मग बघा, स्टेप बघायच्या मध्ये कुणाला आठवतात का गेल्या वेळेसच्या स्टेप्स आपल्या? हॅलो. यस मॅम. हा सांगा, फर्स्ट स्टेप काय होती? याच्यामध्ये आपण काय क्रिएट करत होतो? प्रोजेक्ट. हॅलो. प्रोजेक्ट ओके. प्रोजेक्ट विंडो मध्ये जायचं, त्याच्यानंतर न्यू मायक्रोविजन प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा, त्याच्यानंतर इथं आपला फोल्डर क्रिएट करायचा कि ज्याच्यामध्ये आपल्याला स्टोअर करायचं आहे, म्हणजे लोकेशन त्याला काय करायचं. हॅलो करेक्ट. याच्यामध्ये बघा, आपण त्याला डेटा देऊ, डेटा नेम देऊया, सेव्ह करूयात. त्याच्यानंतर बघा, इथं लीग हे सॉफ्टवेअर पॅकेज मध्ये लेगसी डिवाइस डेटाबेस याच्यावरती सिलेक्ट करायचं. याच्यामध्ये नंतर कोणतं मी सांगितलं हे सर्च करायचं, आयसी मायक्रोचिप मधला ऍटमेलचा C51. हा 8089C51. इथं आहे बघा, त्याच्यावरती क्लिक करायचं, त्याच्यानंतर ओके. यस. त्याच्यानंतर टार्गेट वरती क्लिक करायचं, इथं दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर फाईल, त्याच्यानंतर न्यू फाईल घ्यायची झालं. त्याच्यानंतर सोर्स ग्रुप, त्याच्यानंतर सोर्स ग्रुप वरती राईट क्लिक करायचा, त्याच्यानंतर ऍड न्यू ऍटम टू. ही फाईल काय करायची? सेव्ह करायची. आपण असेंब्ली मध्ये करतो का सी मध्ये करतो प्रोग्रामिंग? सी मध्ये. ओके. त्याच्यामुळे एक्सटेन्शन काय येणार आहे? डॉट सी. हा ओके. त्याच्यामुळे सी फाईल, त्याच्यानंतर याला नेम देऊया आपण ऍड. त्याच्यानंतर ही फाईल ऍड करायची. आले का इथे ऍड डॉट सी? हो. ओके. त्याच्यानंतर बघा, आता आपण इथं प्रोग्राम लिहू. कोणतं कोणतं ऑपरेशन करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, आणखीन दोन करायचे अरिथमेटिक ऑपरेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ओके. तर फर्स्ट आपण काय करणार? इन्क्लूड REG51.h.
ओके आपण म्हणजे फर्स्ट हेडर फाइल ऐड करणार बरोबर आहे हॅश इन्क्लूड ब्रॅकेट मध्ये reg51.h नेक्स्ट तुमच्याकडे मॅन्युअल आहे ना त्या मॅन्युअल मध्ये प्रोग्राम आहे बघा त्याच्यानंतर बघा फंक्शन डिक्लेअर करायचं वाइल्ड मेन वाइल्ड ओके त्याच्यानंतर बघा नंतर काय म्हटलेलं त्यांनी नेक्स्ट स्टेप काय सांगितली होती तर काय करायचंय कॅरेक्टर डिक्लेअर करायचे बरोबर आहे का व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी हॅलो यस मॅम ओके तर बघा अनसाइनड कॅरेक्टर म्हणजे कॅर त्याच्यानंतर बघा आपण घेऊयात पी कॉमा क्यू कॉमा हे दोन झाले त्याच्यानंतर बघा पी आणि क्यू मध्ये काय करूया आपण व्हॅल्यू स्टोअर करूया आणि आर ओके त्याच्यानंतर बघा अनसाइनड इंटीजर यस ओके त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इथे चार ऑपरेशन परफॉर्म करायचे बरोबर आहे का हॅलो यस मॅम ओके मग त्याच्यामुळे आपल्याला पोर्ट काय करणार आहेत आउटपुट पोर्ट म्हणून डिक्लेअर करावं लागणार आहे बरोबर का ज्याच्यावरती आपल्याला आउटपुट पाहायचं आहे जर आपल्याला आउटपुट पाहायचं असेल तर त्या पोर्टला आपल्याला काय करावं लागतं लो म्हणजेच लो व्हॅल्यू म्हणजेच 00 व्हॅल्यू काय करायला लागते असाइन करायला लागते बघा पोर्ट 1 करू आपण 0x00 सेमिकोलन त्याच्यानंतर सेकंड पोर्ट T2 = 0x00 सेमिकोलन नेक्स्ट पोर्ट 3 = 0x00 नेक्स्ट 4 = 0x00 झाले का 4 आउटपुट पोर्ट असे हॅलो झाले ओके त्याच्यानंतर बघा आता आपण काय करूया व्हॅल्यू घेऊया दोन पी आणि क्यू मध्ये बरोबर आहे का पी इज इक्वल टू बघा आपण पी इज इक्वल टू 4 व्हॅल्यू घेऊया 0x04 बरोबर का नेक्स्ट सेकंड व्हॅल्यू घेऊया क्यू मध्ये क्यू इज इक्वल टू 0x02 ओके झालं का प्लस अँड व्हॅल्यू घेतल्या का हॅलो जाधव आकाश यस मॅम ओके त्याच्यानंतर बघा आता आपण काय करूया ऑपरेशन परफॉर्म करूया बघा आता आपण फर्स्ट ऍडिशन ऑपरेशन करूया जे की आपण आर मध्ये स्टोअर करू त्याचा रिझल्ट आर इज इक्वल टू कसा व्हॅल्यू आपण पी आणि क्यू मध्ये घेतली म्हणजे पी आणि आपण ऍडिशन साठी कोणतं सिम्बॉल युज करतो प्लस ओके प्लस क्यू त्याच्यानंतर बघा आता आपण काय करूया हा रिझल्ट पाहण्यासाठी एका पोर्टला असाइन करूया बरोबर आहे का पोर्ट 1 आर ओके
म्हणजे रिझल्टचा आपला जो आउटपुट येणार आहे, ऍडिशनचा रिझल्ट, तो कोणत्या पोर्ट वरती आपल्याला दिसणार आहे? पोर्ट वन. ओके, त्याच्यानंतर बघा आता सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन साठी आपल्याला इथे असाइन करावं लागणार आहे, बरोबर आहे का? आता बघा आपण सबस्ट्रॅक्शन यम मध्ये घेऊया रिझल्ट सबस्ट्रॅक्शनचा. आता एंटर, त्याच्यामध्ये बघा एम इज इक्वल टू पी मायनस क्यू, बरोबर. याचा रिझल्ट आपण कोणत्या पोर्ट वरती पाहायचा? पोर्ट टू वरती बघा. पी टू इज इक्वल टू यम. त्याच्यानंतर बघा आता मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट आपण एस मध्ये घेऊया. एस इज इक्वल टू पी इंटू क्यू. त्याच्यानंतर बघा आता मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट आपण कोणत्या पोर्ट वरती घेऊया? हॅलो, पोर्ट थ्री. ओके, पोर्ट थ्री ला करूयात आपण असा. म्हणजे पी थ्री इज इक्वल टू यस, बरोबर आहे का? आता बघा आता आपलं कोणतं ऑपरेशन राहिलं? डिव्हिजन, बरोबर आहे का? मॅडम तिथे यस कस? कुठे? 16 नंबरच्या लाईन मध्ये. हा 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 हा. ओके, आपण एम मध्ये रिझल्ट स्टोअर करणार आहोत. नाहीये, बरोबर की एस मध्ये स्टोअर करूया ना. दुसरं म्हणजे कॅरेक्टर डिफाईन नाही करावं लागणार त्याच्यासाठी, मल्टिप्लिकेशन साठी. इंट केलं की आपण अनसाइंड इंट एस मध्ये केलं की ते डिफाईन, म्हणजे तसं केलं तर चालतं का? हा चालतं. ओके, आता त्याच्यानंतर म्हणजे तेच म्हणते, तुम्ही तुमच्याकडे जर लॅपी असेल ना तर तुम्ही हे करून बघा. जसं बघून तुम्हाला अंडरस्टँड होत नाही ना, तेवढं तुम्ही जेवढं स्वतः कराल ना तेवढं तुम्हाला म्हणजे क्वेरी येतील आणि तुम्हाला तेवढं अंडरस्टँड होईल. त्याच्यानंतर बघा आता आपलं डिव्हिजन राहिलं, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण एन घेऊया बघा, किंवा आता इथं करूयात आपण बघा. हे मी हे करते आता इथं बघा, एन मध्ये घेऊयात आपण. एन इज इक्वल टू पी क्यू सेमिकोलन, आणि याचा रिझल्ट आपण कशामध्ये बघूया? पोर्ट फोर वरती. झाला का आपला प्रोग्राम? बघा हे आपल्याला एकदाच चेक करायचं म्हणून व्हाईल पण टाकू. आणि हे करली ब्रॅकेट काय करूया, क्लोज करूया. आणि हे बघा, हे पोर्ट जेव्हा तुम्ही असाइन करताना त्यावेळेस हे जे पी आहे ना हा कॅपिटल पी घ्यायचा, जेव्हा तुम्ही स्मॉल पी घ्यायचा ना त्यावेळेस तो असाइन नाही होणार. तुम्हाला एरर दाखवणार तिथं बघा. आता इथं आपण स्मॉल घेऊयात बघा, एरर येतो ना. स्मॉल पी घेतला आपण बघा. हे झालं आपलं प्रोजेक्ट, आपला म्हणजे आपला कोड आहे ना या प्रॅक्टिकलचा, तो आपला लिहून संपलेला आहे. तर आपण याला बघा सेव्ह करू. इथं बिल्ड टार्गेट. आता बघा आपल्याला एरर दिसते. बघा इथे एरर दिसते का तुम्हाला बिल्ड आउटपुटच्या विंडो मध्ये? हॅलो, नाही. इथं इथं खाली बघा ऍड डॉट सी 9
नाइन नंबर चा लाइन लेयर आहे बघा. हा आले का मी त्याला क्लिक केलं आता दिसते का? यस मॅम. हा आणि इथं तुम्हाला बघा ते हे पण होतंय की कोणता लाईन ला एरर आहे. अच्छा नंतर बघा इथं आपलं पी वन च एक आहे तर बघा सेव बिल्ड. आणखीन एक एरर आहे बघा आपला अनडिफाइंड आयडेंटिफायर. पी आपण पोर्ट केलेला आहे, एन पण डिफाइन केलेला आहे. हा बघा इथे आपली एरर आहे हे बघा. आपण इथं वाईल वन नंतर सेमिकोलन द्यायचं विसरलो बरोबर आहे का? आता बघा इथं काय एरर येते आपल्याला पोर्ट पुत्र आपण असाइन केलेला आहे. ओके थांबा आपण पोर्ट पोर्टच्या नंतर बघूया. हे आपण फर्स्ट थ्री ऑपरेशन पाहूया. आपण त्याच्यासाठी सेपरेट प्रोग्राम करूया. बघा आता इथं बघा एरर आली. तुम्ही जर इथं झिरो टाकलं ओके ओ टाकलं तरी पण तुम्हाला एरर येते. हे तुम्हाला असं एरर नोटिफिकेशन होते जेव्हा तुम्ही कर चालता वेळेस. हा हे बघा आलं का इथं एरर्स किती आलेले आहेत इथं बघा झिरो आणि झिरो वॉर्निंग बरोबर आहेत का? दिसते का तुम्हाला? हॅलो हॅलो हॅलो. यस मॅम. ओके तर बघा ज्यावेळेस तुमचं झिरो एरर येतील ना त्यावेळेसच तुमचा प्रोग्राम डिबग होणार आहे किंवा रन होणार आहे. जोपर्यंत तुमचा झिरो एरर येत नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट दिसणार नाही, तुमचा प्रोग्राम रन नाही होणार. तर बघा आता आपले झिरो एरर झिरो रंग आले तर नंतर आपण काय करूया डिबग करूया. बघा आता आपल्याला माहिती आपण कोणत्या कोणत्या पोर्ट वरती आपण आपले आउटपुट पाहणार आहोत. पोर्ट वन पोर्ट टू आणि पोर्ट थ्री बरोबर आहे का? बघा पेरिफेरल्स मध्ये आपण पोर्ट घेतलेला आहे आपण पोर्ट थ्री घेतला बरोबर का? बघा इथं बघा इथं रन बघा इथे तुम्हाला रिझल्ट दिसेल. कोणता आपला वन पोर्ट वन वरती आपल्याला ऍडिशनचा रिझल्ट दिसणार आहे. बघा इथं पोर्ट वन इथं किती चार आणि टू दोन किती येणार आहे सिक्स. बघा इथं पोर्ट वन वरती तुम्हाला सिक्स व्हॅल्यू दिसते का? हॅलो हॅलो
यस मैम. ओके त्याच्यानंतर बघा सेकंड ऑपरेशन आपलं कोणतं आहे. सेकंड ऑपरेशन कोणतं केलं आपण? सबस्ट्रॅक्शन. ओके सबस्ट्रॅक्शन. त्याचा रिझल्ट आपण कोणत्या पोर्ट वरती पाहणार आहोत? पोर्ट टू. पोर्ट टू वरती. ओके तर बघा फोर मायनस टू किती येणार आहे? टू. हॅलो टू. ओके इथे दिसतंय तुम्हाला टू? यस मॅम. ओके त्याच्यानंतर बघा आता आपलं नेक्स्ट कोणतं आहे? मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आहे बरोबर आहे का? हा पण कोणता? पोर्ट थ्री वरती पाहणार आहोत बरोबर आहे का? हो. ओके आपण पोर्ट थ्री नाही घेतलेला, डायरेक्ट आपण पोर्ट झिरो घेतला होता. बघा आपल्या इथे दिसतोय का मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट? फोर इंटू टू किती असणार आहे? एट. हा पोर्ट झिरो आपण युज केलेला नाहीये बरोबर आहे का? हो. हा बघा पोर्ट थ्री पोर्ट टू आणि पोर्ट वन बरोबर का? रिझल्ट आलेत का बघा बरोबर? हो. ओके बरोबर आहे ना. आता बघा आपण मग ऍडिशनचा ऍड करू काय डिव्हिजनचा राहिला ना आपलं बरोबर आहे ना? हो. आता जर आपल्याला ह्याच्याच मध्ये बघा पाहायचं असेल तर काय करायचं? स्टार्ट स्टॉप डिवाइन करायचं. आपण टोटली बाहेर आलेलो आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक पोर्ट लागणार आहे बरोबर का? आपण इथं पोर्ट झिरो असाइन करूया आउटपुट पोर्ट म्हणून. झिरो एक्स झिरो झिरो. ओके त्याच्यानंतर बघा इथं आपण ऑपरेशन टाकूया ते इज इक्वल टू पी क्यू आणि तो आपण पोर्ट झिरो वरती पाहूयात. ओके मग आपले हा काही एरर का येत होती लक्षात आली की कुणाच्या? यस मॅम. हा काय आहे सांगा बर. पोर्ट पोर्ट फोर पोर्ट त्याचं काउंटिंग पोर्ट झिरो पोर्ट वन पोर्ट टू पोर्ट थ्री असं असते आणि आपण पोर्ट. ओके हा हा गुड गुड. आता बघा नंतर आपण सेव्ह करायचंय नंतर बिल्ड टार्गेट करायचं. ओके आलं का आपलं आता झिरो वॉर्निंग झिरो एरर आलं का? हो. ओके आता नंतर डिबग करूया. ओके आता आपण पोर्ट झिरो पेरिफेरल्स मध्ये आयो पोर्ट पोर्ट झिरो याच्यानंतर पोर्ट वन बरोबर आहे का? पोर्ट टू आणि पोर्ट थ्री. ओके आता बघा इथं स्टेप बाय स्टेप आपण रन करू. ओके झालं का रन? पोर्ट झिरो वरती काय पाहतो आपण? डिव्हिजन. ओके बरोबर का? हॅलो तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. आता येतो का बघा फोर डिवायडेड बाय टू किती ना भाग जातो? टू. ओके दिसलं तुम्हाला येत टू? हो.
ओके आणि रिमाइंडर तुमचा झिरो बरोबर आहे का यस मॅम ओके समजलं का तुम्हाला हे प्रॅक्टिकल कोणाला काय डाउट्स आहेत का हॅलो हॅलो नाहीत मॅडम ओके प्रोग्राम लिहून घेत आहे का तुम्हाला लिहायचा आहे राईटअप मध्ये कोड हॅलो गायत्री मॅडम स्क्रीनशॉट घेतलंय हा चालेल नंतर लिहिता का हा हा तुम्हाला तर या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला हा कोड लिहावा लागेल आणि त्याचे आउटपुट्स तर आपला एक्सपेरिमेंट नंबर हा 5 होता एरर्स कसं आहे त्यात समजले का तुम्हाला कोणाला डाउट्स नाही आहेत ना